गेल्या 10 वर्ष विद्यमान आमदारने काही कामं केले नाहीत. मंत्री होते, आमदार होते, पण काही ठिकाणी तोंड देखील दाखवले नाहीत. सर्व आमचं पाटील परिवार गेल्या 25-30 वर्षापासून या समाजकारण आम्ही क्षेत्रामध्ये आम्ही सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. एवढ्या वर्षात जनता हे जनार्दन असते, जनता हे निवडणूक हातात घेतलेली आहे आणि हे सर्व कारखानदारांना हद्दपार करणार असं ठरवलं लोकांनी. सुभाष देशमुख सांगतात आम्ही या ठिकाणी रस्ते केले, इकडे हे केले, ते केले, प्रत्यक्षात काय चित्र आहे? सर्व ठिकाणी अडचणी आहेत. आज आपलं तर आमचं विधानसभा 15 वर्ष मागे गेले का असं वाटू लागलं. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर. मी आत्ता आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या राजूरगावमध्ये आणि आत्ता आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील. अमर पाटलांना विचारूया, दादा कसा प्रतिसाद मिळतोय? आज मी कैलासवासी आनंदराव देवकोते साहेबांच्या गावात आलो आहे. त्यांचा आशीर्वाद घेतलो मी. राहुल देवकोते साहेब आहेत, त्यांचे नातू आहेत, त्यांच्या घरी आलो आहे मी. प्रचंड प्रतिसाद मला संपूर्ण या विधानसभामध्ये मिळत आहे. आज ज्येष्ठ नागरिक असू दे, युवा वर्ग असू दे, महिला वर्ग असू दे आणि सर्व समाज देखील मला पाठिंबा दिलेले आहेत की अमर पाटील यांना आम्ही अमर पाटील आमदार करणार म्हणून ठरवलेत आणि सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेले आहे निवडणूक. अशा पद्धतीचं प्रतिसाद मला मिळत आहे आणि सर्वांकडे चांगलं वन साईड करणार गाव असं शब्द दिलेलं मला सर्व गावकऱ्यांनी. गावागावामध्ये फिरताय, काय बदल झालेत गेल्या 5-10 वर्षात? लोक काय सांगतात? गेल्या 10 वर्ष विद्यमान आमदारने काही कामं केले नाहीत. मंत्री होते, आमदार होते, पण काही ठिकाणी तोंड देखील दाखवले नाहीत. अशा पद्धतीचे निष्क्रिय आमदार या तालुक्याला विधानसभा लाभलेले आहेत. यंदा परिवर्तन घडवायचं असं लोकांनी ठरवलेलं आहे. दादा आता तुमच्यासोबत 3 माजी आमदार तुमच्या पाठीशी आहेत. रतिकांत दादा आहेत, रविकांत सर आहेत आणि शिवशरण पाटलांनी पण सोबत, त्यांची फौज आता आपल्या सोबत असणार आहे. कसं आपल्याला मदत होईल? माजी आमदार शिवशरण पाटील साहेब, माजी आमदार आमचे काकाश्री रविकांत पाटील साहेब, माजी आमदार रतिकांत पाटील साहेब, हे सर्वांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि सर्व आमचं पाटील परिवार गेल्या 25-30 वर्षापासून या समाजकारण आम्ही क्षेत्रामध्ये आम्ही सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे एवढ्या वर्षात आणि विकास काम देखील केलेले आमच्या वडिलांच्या आमदारच्या काळामध्ये. सर्व गावामध्ये सभामंडप दिलेले आहे आणि सर्व समाजाचे सभामंडप देखील दिलेले आणि शेतकऱ्याला देखील न्याय दिलेले आहेत आमच्या वडिलांनी आणि प्रचंड प्रतिसाद संपूर्ण विधानसभेमध्ये भेटलेला आहे. आता तुमच्यासमोर तगडे उमेदवार आहेत, खास करून विद्यमान आमदार सुभाष देशमुख आहेत, बाकीचे पण बरेच उमेदवार आहेत. माझ्यासाठी तगडे वाटत नाहीत मला, कारण जनता एकदा ठरवलं ना, यंदा जनता हे जनार्दन असते, जनता हे निवडणूक हातात घेतलेली आहे आणि हे सर्व कारखानदारांना हद्दपार करणार असं ठरवलं लोकांनी आणि हद्दपार करणार हे आता सर्वसामान्य जनता निवडणूक हातात घेतल्यामुळे या कारखानदार लोकांना हद्दपार करून दाखवणारच असं मला सर्व शब्द दिलेत गावकऱ्यांनी आणि सर्व विधानसभेतील जनते. सुभाष देशमुख सांगतात आम्ही या ठिकाणी रस्ते केले, इकडे हे केले, ते केले, प्रत्यक्षात काय चित्र आहे? सगळं सर्व कागदावर आहेत सर्व त्यांचे कामं. प्रत्यक्ष ते काम झालेले नाहीत, दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहेत विद्यमान आमदारांनी. हे जनतेने बघितलेलं आहे आणि समजून घेतलेले आहेत हे काय निष्क्रिय आमदार आहेत म्हणून स्वतः त्यांनी सांगले आहेत, मी सांगत नाही, जनता सांगले आहेत. आज महाविकास आघाडीतल्या सगळ्या सदस्यांकडनं आता आपलं सपोर्ट आला आहे का? अजून काही अडचणी आहेत? महाविकास आघाडीचे काय नाही, ते तिकडे गेले, तिकडे गेले तर, पण ते निष्ठावान कार्यकर्ते आहेत, जे काँग्रेसप्रेमी निष्ठावान कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ते कामा लागलेले आहेत आणि मला प्रचंड त्यांनी सपोर्ट केलेले आहेत, पाठिंबा दिलेले आहेत त्यांनी, त्यांच्या पद्धतीने कामा लागलेले आहेत. उद्धव साहेबांची सभा सोलापूरात मोठी झाली आणि त्यांनी खास सभेच्या ठिकाणाहून प्रणिती ताईंना आवाहन केलं होतं की ते प्रचारात उतरलं पाहिजेत. काही अजून प्रतिसाद आला आहे काय? त्यांनी अजून भाग घेतले नाही आहेत. आमचे दैवत उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे, आम्ही तुम्हाला मदत केलेलं आहे खासदारच्या वेळेस, लोकसभेच्या वेळेस. तुमचं कर्तव्य आहे, तुमचं धर्म आहे आम्हाला मदत करणं. हे तुम्ही आमच्या अमर पाटीलला हे उमेदवार आहेत आमचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. तुम्ही त्यांचं काम करणं भाग आहे आणि तुम्ही मदत करावं असं त्यांनी सांगितलेलं आहेत. आता त्यांनी येतील आणि त्यांच्या पद्धतीनं आमच्या जाहीर सभामध्ये सहभाग देखील घेतील असं आम्हाला, मी वाट बघत आहे त्यांची. गावागावात तुम्ही फिरताय, काय समस्या लोकांच्या दिसून येतात? गाव ग्रामीण भागामध्ये कालव्याची मागणी आहे, MIDC ची मागणी आहे आणि सिन्हा नदीला 12 महिने पाणी व्हावं अशी इच्छा आहे सर्व शेतकऱ्यांना. बंधाराची उंचीकरण व्हायला पाहिजे. आपल्याकडं शिक्षण क्षेत्रामध्ये मागासलेलं आहे आपण. सर्व गावं डिजिटल होणे गरजेचं आहे.
आज मोठे मेडिकल कॉलेज येणे गरजेचं आहे, आयुर्वेदिक कॉलेज येणे गरजेचं आहे आणि वडकबळ येथे ब्रिज कम बंधारा मोठं बंधाराची मागणी आहे आणि अशा पद्धतीची मागणी आहे. वडापूर येथे बॅरेजेसची मागणी आहे. या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये स्वतंत्र जुळे सोलापूरची महानगरपालिकेची मागणी आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुविधा मिळणे गरजेचं आहे. स्वच्छ पाणी रोज पाणी येणे गरजेचं आहे शहरामध्ये आणि आय टी कंपनी येणे गरजेचं आहे आमच्या शहरामध्ये. नवीन उद्योगधंदे येणे गरजेचं आहे आणि ज्येष्ठ नगर बाल उद्यान केंद्र येणे गरजेचं आहे शहरामध्ये. सर्व ठिकाणी अडचणी आहेत. आज आपलं तर आमचं विधानसभा 15 वर्ष मागे गेले का असं वाटू लागलं मी प्रचार यंत्रणा बघतो आणि काही ठिकाणी विद्यमान आमदारही तोंडही दाखल दाखवलं नाही 10 वर्षात अशी निष्क्रिय आमदार आपल्याला लाभलेले त्या विधानसभामध्ये. येस, मतदारांना काय आव्हान करत? मी सर्व मतदार बंधूंना विनंती करू इच्छितो की आपल्या मला विकास करायचा आहे. दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि प्रामाणिकपणे काम करायचं आहे. मी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला माझा अनुक्रमांक 1 नंबर आहे. आमचं चिन्ह आहे मशाल. मशाल समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं आणि जनसेव करण्यासाठी एकदा संधी द्यावं ही मी त्यांना विनंती करतो आणि 100% मी या दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास करतो आणि एक मॉडल बनवून दाखवतो दक्षिण सोलापूर विधानसभा. हे शब्द देतो सगळ्या मतदार बंधूंना मी. आज आत्ता आपल्यासोबत होते अमर पाटील, जे महाविकास आघाडीकडनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ते उभे आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे मशाल आणि 1 नंबरचं चिन्ह त्यांचं असणार आहे. धन्यवाद. जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्भी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.